कोयनेचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर सध्या कोकणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आपल्यासोबत म्हाडा अध्यक्ष उदय सामंत आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. सामंतसाहेब, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेसंदर्भात आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम, मराठवाड्याला पाणी द्यायला विरोध आहे अशातला अजिबात भाग नाही. मराठवाड्यामध्ये देखील प्रचंड दुष्काळग्रस्त हा भाग बनलेला आहे, प्रचंड दुष्काळ तिथे आहे. पाण्याची गरज सिंचनासाठी, सिंचनाची गरज देखील तिथे आहे, पिण्याच्या पाण्याची देखील गरज आहे. असं फार मोठ्या पद्धतीनं पाण्याची गरज मराठवाड्याला देखील आहे. त्यामुळे मराठवाड्याला पाणी द्यायला कोणाचाच विरोध नाही, हे माझं आधी प्राथमिक पहिलं मत आहे. परंतु हे सगळं करत असताना कोयनेचं जे अवजल आहे त्याचा पहिला जर उपयोग रत्नागिरी जिल्ह्यासाठी झाला, रत्नागिरीतलं सिंचन वाढण्यासाठी झाला, रत्नागिरीतला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी झाला, तर ते आम्हाला लाभदायक होईल. आणि त्याच्यानंतर मराठवाड्याला द्यायला पाणी आमचा कोणाचाही विरोध नाही आहे. आणि असं ह्या संदर्भात कोणी मानून चालू नये की कोयनेचं पाणी आम्ही मराठवाड्याला द्यायचा निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत म्हणून विरोध करतो आहे. मुख्यमंत्री देखील संवेदनशील आहेत. मला खात्री आहे की आम्ही सगळ्यांनी मिळून ज्या मुख्यमंत्री साहेबांना सांगू की रत्नागिरी जिल्ह्याचा देखील पाण्याचा प्रश्न आपण सोडवावा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, ते देखील ते मान्य करतील. आणि मराठवाड्याला पाणी द्यायला कोणाचाच विरोध नाही आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र हे राज्य एक संघ आहे, म्हणजे कोकणाचं पाणी वेगळं, मराठवाड्याचं पाणी वेगळं. फक्त प्राधान्यक्रमानं पहिलं कोकणातल्या पाण्याचा प्रश्न सोडवावा ही आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत. आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत, परंतु गेल्या अनेक वर्षापासून हे पाणी समुद्रातच मिळत होतं. यापूर्वी हे प्रयत्न व्हायला हवे होते असं नाही का वाटत आपल्याला? नाही, नक्की व्हायला पाहिजे होते. पण मी एक असा भाग्यवान आमदार आहे की 2004 मी विधानसभेचा सदस्य झालो आणि 2005 कोयनेचं अवजल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळावं यासाठी पहिलं पिटिशन जे दाखल झालं ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं मी पिटिशन दाखल केलेलं होतं. आणि माझ्याच पिटिशनमुळे पेंडसे समिती स्थापन झाली. पेंडसे समितीनं ह्या संपूर्ण पाण्याचा अभ्यास करावा, ते पाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला कशा पद्धतीनं देता येईल याचा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर शासनानं निर्णय घ्यावा, अशा पद्धतीची ती समिती होती. पेंडसे समितीमध्ये आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्रीरंग कदरेकर देखील त्या समितीमध्ये होते. आणि मला असं वाटतं की कोयनेचं अवजल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळावं ही मागणी करणारा कोकणातला पहिला आमदार हा उदय सामंत होता. याच्यापूर्वीसुद्धा मुंबईमध्ये 55,000 कोटी रुपयां खर्च करून कोयनेचं अवजल मुंबईला नेण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र अशा घोषणा होत राहतात परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी काही होत नाही. तर आपल्याला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी जरी आश्वासन किंवा घोषणा केलेली असली तरी हे प्रत्यक्षात साकार होऊ शकतं? नाही, युतीचं सरकार मला असं वाटतं की दिलेले शब्द पाळत आहे, शेतकऱ्यांचा देखील प्रश्न पाळत आहे, केंद्र सरकार देखील प्रश्न पाळत आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सगळा विचार करूनच ही घोषणा केलेली असावी. पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला कोणी विरोध केलेला नाही, आम्ही त्यांचं समर्थनच करतो आहे. कारण मराठवाड्यामध्ये देखील प्रचंड दुष्काळ आहे. पण हे सगळं करत असताना आपण 55,000 कोटीचा जो विषय मुंबईच्या ठिकाणी पाणी न्यायचा म्हणला, आमची पहिली प्राथमिक मागणी ही आहे की कोयनेचं अवजल ज्या दुष्काळ भागामध्ये न्यायचं आहे ते न्यायला कोणाचाही अटकाव असेल किंवा बंधन असेल असं मला वाटत नाही. पण ज्या जिल्ह्यातनं हे पहिलं पाणी जातं आहे त्या जिल्ह्याला पाणी टंचाई जी भासते ती पाणी टंचाई संपवावी, त्याच्यावर मात करावी आणि मग मराठवाड्याला, मुंबईला किंवा अन्य ठिकाणी पाणी न्यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. याचा अर्थ आम्ही कुठच्या प्रकल्पाला विरोध करतो आहे, आम्ही कुठच्या योजनेला विरोध करतो आहे अशातला भाग नाही. तर हा विचार मुख्यमंत्री नक्की करतील ह्याचा देखील विश्वास आमच्यासारख्यांना सगळ्यांना आहे. कोकणचं पाणी मराठवाड्यात जाईल तेव्हा जाईल, परंतु आपल्याकडे प्रचंड पाऊस पडून देखील सुद्धा मे महिन्यामध्ये किंवा अन्य उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होत असतं, तर याच्यावर काही ठोस उपाय काय करता येऊ शकते? नेमकी आपण काय भूमिका मांडाल? एक महत्त्वाची बाब ह्याच्यामध्ये अशी आहे की आपण जर पेंडसे समितीचा अहवाल वाचला, म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणानं सांगतो की पेंडसे समितीचा अहवाल जाहीर झाल्यानंतर त्याचा जेवढा पाठपुरावा केला पाहिजे होता तेवढा पाठपुरावा माझ्याकडनं देखील झाला नाही. पण पेंडसे समितीचा अहवाल पुन्हा एकदा या 2 दिवसात मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पेंडसे समितीच्या अहवालाचं जर पूर्ण जे तत्व आहे ते जर महाराष्ट्र शासनानं स्वीकारलं तर पाण्याचं दुर्भिक्ष कोकणातलं पूर्ण निघून जाईल आणि कोकण देखील सुजलाम सुफलाम होईल. सामंतसाहेब, आपण म्हाडा अध्यक्ष आहात, सरकारने आता महाकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं, एक व्यक्ती एक घर, या संदर्भात आपण काय सांगाल? हा जर नियम महाराष्ट्र शासन करू शकलं, हा जर GR निघाला तर गरजवंतांसाठी हा अतिशय महत्त्वाचा GR आहे. कारण आज एखाद्या व्यक्तीला जर कोकण मंडळामध्ये म्हाडातलं घर लागलं तर तो मुंबईमध्ये देखील ॲप्लिकेशन करू शकतो, मुंबईचं देखील घर मिळवू शकतो, पुन्हा एकदा तो पुण्यामध्ये ॲप्लिकेशन करू शकतो, पुण्याचं देखील घर मिळू शकतो, पुन्हा एकदा तो नागपूरमध्ये ॲप्लिकेशन करू शकतो, नागपूरचं देखील घर मिळू शकतो.
परंतु या निर्णयामुळं शासकीय स्कीममधलं एकच घर आता एका व्यक्तीला मिळणार आहे, त्याच्यामुळे उरलेल्या लोकांना देखील उर्वरित घरं मिळू शकतात. ही चांगली संकल्पना या जी आरच्या निमित्तानं पुढे येणार आहे. मला वाटतं की हा सर्वसामान्यांसाठी आणि सर्वसामान्यांच्या घरांसाठी अतिशय उपयुक्त असा कायदा ठरेल. आपण कोकणातल्या प्रश्नांकडे वळूया. कोकणातसुद्धा म्हाडाचे काही प्रकल्प प्रलंबित आहेत. आपण चिपळूणचंच जवळचं उदाहरण घेऊया. चिपळूणचा प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या संदर्भात म्हाडा अध्यक्ष म्हणून आपण नेमकी काय भूमिका घ्याल? चिपळूणचा प्रकल्प प्रलंबित होता, पण ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची म्हाडाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली, त्यातली 40% जागा होती ती आम्ही शेतकऱ्यांना पुन्हा द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि 60% जागेवर आता आम्ही जवळजवळ 750 घरं बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 750 घरं बांधण्याची आमची निविदेची प्रक्रिया देखील तयार आहे. चिपळूणवासियांना अजून एक आम्ही भेट देतो आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या नावानं आम्ही तिथे 450 सीटचं नाट्यगृह देखील उभारतो आहे त्या जागेमध्ये. त्याच्यामुळे हा प्रकल्प आम्ही चिपळूणमध्ये सुरू करतो आहे. रत्नागिरीमध्ये देखील 750 घरांचा आम्ही प्रकल्प सुरू करतो आहे. दापोलीमध्ये 300 घरांचा प्रकल्प सुरू करतो आहे. याचा अर्थ जी स्कीम कोकणामध्ये कधी रुजू शकली नाही, घरांची स्कीम रुजू शकली नाही, ती जवळजवळ 1500 घरं आम्ही कोकणामध्ये बांधण्याचा निर्णय घेतला, रत्नागिरीमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्कान है